मैं इस्लामुद्दीन खान और आप देख रहे हैं प्रहार टाइम्स। बेरोजगारी इस कदर बढ़ गई है कि अब पैसों के लिए बेटे ने अपने मां को मौत के घाट उतार दिया है। हालांकि हत्यारे बेटे को पुलिस ने गिरफ्तार कर लिया है। इस हत्यारे बेटे का नाम है रवि पुमानी, जबकि उसकी मृतक मां का नाम है सरोजा पुमानी। ये पूरा मामला कल्याण के कुलसेवाड़ी इलाके के हनुमान नगर के है। आपको बता दें कि रवि पुमानी जो है ये बेरोजगार था और हमेशा अपने बुजुर्ग माँ से पैसे मांगते रहता था, मगर इसकी माँ इसे पैसे दे देकर तंग आ चुकी थी और पैसे देने से जब इसकी माँ ने मना किया, जिसके बाद इसने नायलॉन की रस्सी से अपनी माँ सरोजा पुमानी की हत्या कर दी। हालांकि इसने इस हत्या को जो है घुमाने की कोशिश की, खुदकुशी का मामला इसे बताना चाहा, मगर पुलिस ने इस पूरे मामले का भंडाफोड़ कर दिया और आरोपी बेटे रवि पुमानी को गिरफ्तार कर लिया है। इस पूरे मामले में वरिष्ठ पुलिस निरीक्षक महेंद्र देशमुख ने क्या जानकारी दी है आपको सुना दें। सकाळी त्यांच्या घरी गेली असता तिची आई म्हणजे सेंथिल यांची सासू ही लटकत आहे आणि जो मेवढा आहे रवी हा जखमी अवस्थेत पडलेला आहे अशी माहिती मिळाल्यानंतर आमचे नाईक ड्युटी ऑफिसर पी एस आय पवार हे तात्काळ घटनास्थळी गेले, तेव्हा त्यांना सेंथिलची मिसेस पुष्पलता उमणे यांची भेट झाली। मग तिने असं सांगितलं की 5 तारखेला रात्री 1:53 रवी यांनी सेंथिल यांच्या मोबाईलवर फोन केला होता आणि त्यांनी असं सांगितलं की त्या आईने मला मारलं आहे हातोड्याने आणि तू ये। पुष्पलता असं म्हणलं की आता रात्री खूप उशीर झालेला आहे, मी आता काही येत नाही, सकाळी येईल। त्या अनुषंगाने त्या सकाळी 7:15 सुमारास घरी गेलो, त्यांनी दरवाजा वाजवला, बराच वेळ दरवाजा उघडला नाही। 10 मिनिटानंतर मग रवी याने हातून दरवाजा उघडला आणि तो खाली पडला। तेव्हा पुष्पलताईला दिसलं की आपल्या आई पंखाला लटकलेली आहे आणि आपला भाऊ जखमी अवस्थेत पडलेला आहे। पी एस आय पवार यांनी मग ताबडतोब त्या महिलांना खाली उतरवलं, नंतर ॲम्ब्युलन्स बोलवून त्यांना रुक्मिणी हॉस्पिटल कल्याण इथे ॲडमिट केलं। डॉक्टरांनी ब्रॉड डेड सांगितलं की सरोजा पुमणी या मयत आहेत असं डॉक्टरांनी घोषित केलं आणि जो रवी आहे त्याच्यावर ट्रीटमेंट करून त्याला सायनला पाठवलं। या सर्व घटनेच्या अनुषंगाने पोलीस स्टेशन कोळसेवाडी येथे PDR क्रमांक 138/2022 कलम 174 CRPC प्रमाणे दाखल करण्यात आला आणि त्या EDRच्या चौकशीमध्ये रवी जी मयत होती सरोजा पुमणे तिचं पोस्टमॉर्टम केलं गेलं आणि काल त्या पोस्टमॉर्टमचं जेव्हा प्रोव्हिजनल डेथ सर्टिफिकेट कोळसेवाडी पोलिसांना प्राप्त झालं त्याच्यात डॉक्टरांनी स्पष्ट अभिप्राय दिलेला आहे की मयत सरोजा हिचा मृत्यू हा गळफास घेऊन झालेला नसून तिचा गळा आवळून खून करण्यात आलेला आहे। एकंदर घटनास्थळाची परिस्थिती, त्या घरात रवी आणि त्याची आई याच्या व्यतिरिक्त कोणीच नसणं आणि रवीचे आणि त्याच्या आईचे वारंवार होणारे पैशावरून वाद आणि डॉक्टरांचा स्वयंस्पष्ट अभिप्राय यावरून असं निष्पन्न झालं की त्या दिवशी रात्री रवीचे आणि त्याच्या आईचे भांडण झाले असणार आणि रवीने आपल्या आईचा रस्सीने गळा आवाज असणार, त्या दरम्यान त्या झटापटीत तो जखमी झाला असावा असं आम्हाला आता आज वाटतं आहे। आरोपीला ताबडतोब आम्ही दुसऱ्या दिवशी काल अटक केलेली आहे। आज त्याची पोलीस कस्टडी रिमांड घेऊन